हरिओम स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। तर आपल्या पहिल्या पार्टमध्ये जो व्हिडिओ बनवला होता श्री कृष्ण ड्रेस कलेक्शन, तर आय होप तुम्ही या सर्वांनी बघितला असेल आणि तुम्हाला ती ड्रेस खूप आवडली असेल। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हा व्हिडिओ आहे पार्ट टू, म्हणजे यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे। ड्रेस खूप जास्त होते त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये केला। तर या पार्टमध्ये सुद्धा हा पार्टसुद्धा पूर्ण बघायला विसरू नका, कारण ह्या पार्टमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत, हेअर्स आहेत, जे त्या ताईंनी कृष्णासाठी सजवण्यासाठी आणलेले आहेत। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू। बघा, अतिशय छान, अतिशय सुंदर आहे, किती सुंदर असा हा ड्रेस आहे। याची कलर, याचे फोटो, याचे फुलं बघा, आणि ही जे नक्षीकाम केलेलं आहे ते, आणि त्यावरती असलेला हा मुकुट, कलर बघा तुम्ही, आणि बनवलेला किती छान आहे। ते मोरपंख आहे, ते मोरपंखाची डिझाईन आहे, आणि या ड्रेसला असा हा मॅची हा मुकुट आहे, आणि त्यासोबत ही माळ आलेली आहे। हे बघा, याला मॅचिंग अशी ही माळ आलेली आहे। तर असा हा ड्रेस आहे व्हाईट आणि ब्ल्यू रंगामध्ये। त्यानंतर अजून एक आहे ब्ल्यू रंगामध्ये, पण तो कलर खूप वेगळा आहे, तो मी तुम्हाला दाखवते खोलून। मी तुम्हाला सगळ्या ड्रेस खोलून याकरता दाखवते की बघा किती सुंदर, म्हणजे सगळ्या डिझाईन्स ह्या युनिक आहे, म्हणून मला वाटलं की आपण हा व्हिडिओ बनवावा। तर हा एक ड्रेस आहे, ह्यासोबत आलेली ही माळ, त्यानंतर आणि या ड्रेसची डिझाईन बघा तुम्ही, अतिशय छान आहे बघा। मोरपंख म्हणजे कुईरीचा आकार, आणि त्यामध्ये हे मोरपंख बनवलेले, किती हा सुंदर ड्रेस आहे। म्हणजे सुंदर तुम्ही म्हणाल किती वेळ सुंदर सुंदर म्हणते, पण खरंच ड्रेस किती छान आहेत। आणि याला मॅचिंग हा मुकुट, आणि त्यासोबत आलेली ही माळ, आणि अजून त्यासोबत आलेला आहे तो, म्हणजे मी तुम्हाला तेही दाखवते। त्यासोबत अजून एक मुकुट आहे, तो साधा आहे पण खूप छान आहे बघा, दिसतोय किती सुंदर आहे। त्यासोबत आणि हे मला डिझाईनच खूप आवडल्या, म्हणून मला खरंच पर्सनली असं वाटत होतं की हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करावं। पुढचा ड्रेस आहे हे बघा रेड, तुम्हाला कुठला कलर सेम वाटला का? नाही, ब्ल्यूमध्ये आहे दोन तीन ड्रेस, पण त्याचे शेड आणि त्यामध्ये असलेल्या डिझाईन्स ह्या वेगवेगळ्या आहेत। ब्ल्यू शेड आहेत पण डिझाईन वेगवेगळे आहेत। हा एक ड्रेस हा खोलून दाखवत, कारण हा नॉर्मल आणि साधा आहे पण तरीसुद्धा खूप छान आहे। त्यानंतर हाही एक ड्रेस आहे, तर बघा येलोमध्ये दोन शेड आहेत पण दोघांच्या डिझाईन्स बघा किती वेगळ्या आहेत। तर हे त्यांनी दरवर्षी घेतलेलं आहे, आणि त्या दरवर्षी हौशीने, म्हणजे बघा किती हौस आहे त्यांना की त्यांनी त्या दरवर्षी असे नवीन नवीन ड्रेस मागवतात, आणि नवीन नवीन ड्रेस जसं आपण घालतो ना तसं मग देवालाही पाहिजे। आपण आपल्या बर्थडेला किती काही काही गोष्टी करतो, तर तशा मग देवालाही केल्याच पाहिजे, कारण ब्रह्मा देवाचा म्हणजे कृष्णाचा तो जन्म आहे। तर हे साधे असे मुकुट आहेत, मुकुट किती सुंदर आहे बघा, हा खोलून दाखवला तर परत ठेवायला येईल बघा, छान आहे हा मुकुटसुद्धा, डिझाईन आहे त्याला। या फक्त मुकुट आहेत हे बघा, हा किती सुंदर असा मुकुट आहे। मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले का हे ड्रेस, आवडल्यासारखेच आहे, असं कुणीही नसेल की त्यांना हे ड्रेस आवडले नसतील। तर बघा मुकुटाचे डिझाईन, हे तीन असे मुकुट आहेत, हा एक मुकुट, हा एक मुकुट आणि हा एक मुकुट। तर मुकुटाचे डिझाईन तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर आहेत तेही तुम्हाला खरंच म्हणजे बघूनच खूप छान वाटतं। पुढचा ड्रेस आहे, त्याचा कलरही युनिक आहे आणि तोही ड्रेस खूप युनिक आहे, त्याची डिझाईन खूप छान बनवलेली आहे, आणि त्याचा कलर इतका युनिक आहे, खूप छान आहे। तर बघा हे जे आपण म्हणतो ना आपण असं गळ्यात घालतो ते आहे हे, त्याला अशी छान डिझाईन आहे दोघांकडनं, कलर बघा युनिक, हे जे मध्ये आपण घालतो ते, आणि ड्रेस डिझाईन त्यावरती केलेलं काम किती सुंदर असा हा ड्रेस आहे। मला वाटतं त्यावरती टोप असेल, त्यांनी खूप छान पद्धतीने ठेवलेलं आहे बघा, एवढे ड्रेस त्यांनी किती वर्षापासून हे ड्रेस जमा केलेले असतील तुम्ही बघताय, किती ड्रेसेस आहेत आणि किती त्या डिझाईन्स आहेत। आता हा ड्रेस
हा ड्रेस खूप छान आहे, खूप युनिक आहे, याच्यावरची डिझाईन खूप युनिक आहे आणि हा अतिशय सुंदर आहे. हे बघा हा मोरपंख आहे, याच्यावरती साधा आहे पण म्हणजे साधा सिंपल आहे पण सुंदर आहे. आणि हा ह्या ना हा हा छोटा आहे, साधा आहे पण ह्याच्यावरती जे काम आहे ते मोत्यांचं काम केलेलं आहे. तर असे हे दोन ड्रेस आहेत. त्यानंतर एक हा सिंपल ड्रेस आहे जो पिंक कलरचा आहे. हे बघा कृष्णाला कृष्णाची गादी छोटीशी. हे बघा ह्या दोन गाद्या गाद्या पण बघा. त्यानंतर त्यांचे वस्त्र पण तेही दाखवते. आणि हे जे आर्टिफिशियल जे फ्लॉवर्स आता मार्केटला येतात त्याचा हा ड्रेस आहे, अतिशय छान. म्हणजे मला तर खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूपच आवडलेले आहेत हे. हाही एकदम सिंपल आहे पण छान आहे. अजून हा पुढचा ड्रेस तर बापरे किती सुंदर आहे कलर. आणि त्याचा मुकुट सुरुवातीला दाखवते मी, मुकुट बघा. मग ड्रेस तुम्ही विचार करू शकता किती छान असेल, मुकुट किती छान आहे. आणि ह्यावरती केलेली कुईरीचं काम आणि मोरपस म्हणजे मोर आहेत यावरती. बघा मोर आणि ती डिझाईन आणि हा ड्रेस आणि हा त्यावरती असलेला मुकुट. एक मिनिट, व्यवस्थित दिसत आहे ना. तर हे बघा अतिशय सुंदर, बापरे किती छान आहे ते ड्रेस. असं वाटतं बापरे खूप मस्त मस्त ड्रेस आहेत. आणि विचार करा त्यांना त्या दरवर्षी मागवतात तर हे ठेवलेले किती सुंदर आहेत की त्यांची डिझाईन किंवा त्यावरचं काहीही पडलेलं नाही आहे. जसंच्या तसं त्यांनी किती सुंदर अशा पद्धतीने त्यांनी छान ठेवलेले आहेत. हेही युनिक आहेत, सिंपल आहेत पण युनिक आहेत. हेही तुम्हाला दाखवते, याची डिझाईनसुद्धा युनिक आहेत. म्हणजे जे सिंपलही आहेत तेही रिपीट डिझाईन नाही आहे, तीही अशी वेगवेगळी डिझाईन आहे. बघा हा एक असा छानसा ड्रेस आहे. हाही ड्रेस खूप सुंदर आहे बघा. रेड हा येलो येलो कलरचे दोन तीन तुम्हाला दिसले असतील कलर, परंतु प्रत्येकाची डिझाईन ही वेगळी आहे. तर हा आणि हा बघा, आणि हा खूप छान आहे बघा. याचा आकार आणि हा म्हणजे असा आहे हा. आपण जसं बाळकृष्णाला घालणार आहोत तर अशी ही कुईरीची डिझाईन आहे, म्हणजे शंखासारखी डिझाईन आहे ही. इथे शंख आणि इथे कुईरीसारखी. तर हे छान ड्रेस आहेत. मी त्यामुळे थोडंसं डिले होईल, म्हणजे थोडंसं मोठा होईल हा व्हिडिओ, परंतु मला ते सर्व काढून परत त्यामध्ये ठेवायचं आहे. कारण त्यांनी जसं ठेवलं आहे तसं आपलंही काम आहे की आपणही जसंच्या तसं व्यवस्थित ठेवायचं. त्यानंतर बघा ड्रेस तर झाली. हे बघा आणि हे आहे ना, हे लोळ जे असतात आजूबाजूला, हे दोन लोळ. त्यानंतर हे छोटे छोटे दोन लोळ, ते दोन आहेत. हा हे दोन आहेत, अटकला एक. हे बघा हे असे लोड आहेत. त्यानंतर त्यांचे जे आसन आहे तेही दाखवते. हा हे एक आसन. त्यानंतर हे एक आसन ज्याच्यामध्ये टिकली वर्क आहे. बघा हे एक आसन, हे आसन खूप छान आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ह्यावरती मोरपंखांची डिझाईन आहे. हे बघा मोरपंख, तुम्हाला याच्यामध्ये डक्क दिसत नसेल परंतु इथे जागा नाही आहे ठेवायला. बघा हे बघा मोरपंखांची डिझाईन आहे. हे एक आसन. त्यानंतर दुसरं एक पुढचं आसन आहे, याची डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर हे बघा किती सुंदर आहे याची डिझाईन. त्यानंतर अजून एक येलो कलरचा ड्रेस कृष्णासाठी. त्यानंतर एक छोटंसं आसन आहे पण ते बघा किती छान आहे. त्यावरती मोरपंखांची डिझाईन आहे. वस्तू घेणं आणि त्या व्यवस्थित ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सिंपल आहे परंतु आपण ही नॉर्मली वापरतो अशी आहेत. तर असं हे त्यांचं ड्रेस कलेक्शन होतं, कृष्णाचे ड्रेस कलेक्शन. म्हणजे मी खजिना म्हणते नेहमी की हा खजिनाच आहे. हे पण हेच छान आहे, म्हणजे हे सिंपल आहे परंतु छान वाटतं. म्हणजे जेव्हाही आपण पूजा मानतो ना तेव्हा असे आसनं खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण पूर्ण पूजा मानतो. आता त्यानंतर बघा हे आहेत जे बाळकृष्णाच्या मूर्तीला केस जे ते लावतात ना केस, ते तर तेही त्यांनी ऑर्डर केलेले आहेत जेणेकरून ते मूर्तीला लावून ते छान सजवू शकतात. तर ह्या पद्धती ते तीन ते घेतलेले आहेत. आणि रक्षाबंधनच्या दिवशी त्यांनी बघा हाही ड्रेस मागवला होता. म्हणजे मे बी दोन ड्रेस मागवले होते, त्यातला हा त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी घातलेला होता बाळकृष्णाला. अतिशय सुंदरसा ड्रेस आहे. आणि हा दुसरासुद्धा ड्रेस खूप छान आहे. त्याला अशी म्हणजे वेगळा आहे हा ड्रेस. कलर बघा खूप छान आहे ते दोघं ड्रेस.
तर तुम्हाला आजचे हे कृष्णाचं ड्रेस कलेक्शन कसं वाटलं मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठला ड्रेस जास्त आवडला आणि तुम्हाला ड्रेस कसे वाटले मला नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.